बोरीस गावातील सतीदेवी मंदिरातील दानपेटी फोडणाऱ्या दोन भामट्या चोरटांना धुळे एसीबीच्या पथकाने जेरबंद केले। या चोरट्यांकडून चलनी नोटा, कॉइन्स व अंगठा असा एकूण 4834 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। दिनांक 4 जुलै 2023 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास बोरीस गावातील सतीदेवी मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरी गेल्याचं उघडकीस झालं होतं। त्यावेळी मंदिरातील मॅनेजर प्रसाद भीमराव पाटील यांच्या फिर्यादीवरून सोनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी मुकेश भवानसिंह वास्कले वय 20 वर्ष, घुरलाल जेमाल सोलंकी व 19 वर्ष, दोघे राहणार वाक्या पोस्ट धानोरा तालुका सिंधवा जिल्हा बडवानी मध्य प्रदेश असे या आरोपीतील आरोपितांना मध्य प्रदेशातील वाक्य गावातून शोध घेण्यास शिताफने पकडले। ज्या आरोपितांकडून चलनी नोटा, कॉइन्स व अंगठी असा एकूण 4834 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तर पुढील तपास सोनगीर पोलीस प्रशासन करत आहे। धुळे जिल्ह्यातील सोनगीर पोलीस स्टेशनला त्याच महिन्यात 4 तारखेला म्हणजे 4 जुलैला एका मंदिरामध्ये दानपेटी चोरून नेण्याचा प्रकार झाला होता। सदरची प्रकार हा CCTV मध्ये कैद झाला होता। त्या मंदिरामध्ये दानपेटी फोडल्या होत्या, एक त्याला फुटली नव्हती आणि दोन दानपेटी त्या शाबूत होत्या। याबद्दलची आपल्याला माहिती मिळाल्यानंतर आपण CCTV फुटेज चेक केलं आणि आपण आरोपी शोध घेतला असता त्यामध्ये आरोपी दोन आहेत, ते मुकेश भाऊसिंग वासलके हा 20 वर्षाचा आरोपी आहे, दुसरा आहे भुरेलाल जेमाल सोलंकी 19 वर्षाचा, त्यांना आपण सेंधवामधून अटक केलेलं आहे। हे आरोपी हे असे घरफोडी करणे किंवा दानपेटी चोरण्यामध्ये हे माहीर आहेत। हे आरोपीकडून आपण चोरीला गेला पूर्ण माल मिळाला आहे, जवळ 5000 माल मिळाला आहे। हा माल जास्त किमतीचा नसून पण ह्यामध्ये हे लोकांची श्रद्धा होती की आपण देवाला दान दिलेले पैसे आहेत, त्यात 1 रुपयाचे नाणापासून जास्तीत जास्त 20 रुपयाचे नाणं आहे। छोट्या गावातली चोरी होती, एक जिक्रीचं काम होतं आणि LCBच्या पथकाने हे आपल्याला चोर पकडून आणलेत, चोर आपल्या ताब्यात आहेत आणि यामध्ये आपल्या भागातली घरपोडी किंवा मंदिर चोरीमध्ये गुन्हे उघड येण्याची शक्यता आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुण, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली LCBचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी केले। प्रतिनिधी पवन मराठे, माझं महाराष्ट्र न्यूज, धुळे।